हुकुमशाही बळकट होईल असा कुठलाही निर्णय आंबेडकर घेणार नाहीत अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिली. तर आंबेडकरांसोबत आघाडी व्हावी अशीच इच्छा असल्याचं मत विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी व्यक्त केले. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांची एसीबी कडून चौकशी होणार आहे. त्यांचे भाऊ वहिनी आणि पुतण्याला रायगड एसीबीनं चौकशी नोटीस बजावली. 27 डिसेंबरला अलिबाग मधल्या एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत. जमीन खरेदी आणि हॉटेलमधील भागीदारीबाबत अधिक चौकशी होणार असल्याची माहिती आहे. सोलापूर मोठं खेडं आहे या वाक्यावरून भाजपच्या 2 आमदारांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. एका सभेत आमदार सुभाष देशमुखांनी सोलापूरला खेडं म्हटलं. मात्र यावर आमदार विजयकुमार देशमुखांनी आक्षेप घेतला. त्यांनी भर सभेत आपली नाराजी बोलून दाखवली. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मालाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांची एसआयटीतून हकालपट्टी करावी अशी मागणी. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. भाजपा आमदार नितेश राणे के लिए या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र ही लिहिले. नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सदस्य स्टेज तुटल्यानं मोठा गोंधळ उडाला. स्टेजच्या मागच्या लोखंडी फ्रेम तुटल्यानं मोठा गोंधळ झाला. मात्र या दुर्घटनेत सुदैवानं कुणीही जखमी झालेलं नाही. गोंदिया जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर खासदार सुनील मेंढे यांनी भर कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या अटल क्रीडा महोत्सवाची निमंत्रण पत्रिका न मिळाल्यानं खासदारांनी नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींना निमंत्रण द्यायला विसरू नका म्हणत यापुढे असं खपवून घेतलं जाणार नाही असे खडे बोल त्यांनी सुनावले. लातूर जिल्ह्यातील गादवड ग्रामस्थ 70 ट्रॅक्टर घेऊन मुंबईत दाखल होणार आहेत. मराठा आरक्षणाने मनोज जरांगींना पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चानं बैठक घेतली. या बैठकीत ट्रॅक्टर घेऊन मुंबईला जाण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 20 जानेवारीला ग्रामस्थ मुंबईकडे रवाना होतील. मराठा आरक्षणाबाबत ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांनी मनोज जरांगे यांची भेट घेत त्यांना नवा फॉर्म्युला दिला. 37% आरक्षणापैकी 27% आरक्षण ओबीसींना आणि 10% मराठ्यांना आरक्षण मराठ्यांना देण्यात यावं असा फॉर्म्युला हरिभाऊ राठोडांनी दिला. मात्र जरांगेंना हा फॉर्म्युला अमान्य आहे. भुजबळ जिलेब्यांचे कागद चघळतात आणि वाटेल तसं वरळतात अशी टीका जरांगेंनी भुजबळांवर केली. त्याला भुजबळांनी प्रत्युत्तर दिले. जशी संस्कृती तशी टीका केली जाते. वाळूवाले माफिया आजूबाजूला असतील तर ते तसंच शिकणार असा टोला भुजबळांनी लगावला. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झालाय. निफाड तालुक्यातील भरबसपाटा इथे मराठा समाजानं भुजबळांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवलेत. भुजबळांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. भुजबळ गोबॅकच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. जिल्हा सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांना कोर्टानं दोषी ठरवले. त्यांची प्रकृती खराब झाल्यानं त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केलं. नववर्ष आणि ख्रिसमस निमित्त पर्यटक मोठ्या प्रमाणात उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये दाखल झालेत. मात्र या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका बसलाय. डेहराडून ते मसुरी मार्गावर वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. हिमाचल प्रदेशच्या मनालीमध्ये पर्यटकांना वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शिमला मनाली मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. खुद्द मुख्यमंत्री सुखविंदर सिंग यांनी वाहतूक कोंडी कमी करण्याचे आदेश दिलेत. 5 जानेवारीपर्यंत मनालीतील हॉटेल आणि पर्यटक निवास बुक झालेत. गोंदिया जिल्ह्यात 40 रुग्णवाहिका इन्शुरन्स विनाच धावत असल्याची माहिती समोर आली. 102 क्रमांकाच्या 40 रुग्णवाहिका गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांची ने आण करत आहेत. मात्र या रुग्णवाहिकांकडे इन्शुरन्स नसल्याचं स्पष्ट झालंय. या रुग्णवाहिकांवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न नागरिकांनी विचारलाय. बदलापूर आगरी महोत्सवाची सांगता झाली. शहरातील क्रीडा संकुलाच्या मैदानावर गेल्या 4 दिवसांपासून आगरी महोत्सवाचं आयोजन केलं होतं. यात विविध कलाकारांनी आपली कला सादर केली. शेवटच्या दिवशी नेहा कक्करच्या गीतांचं सादरीकरण झालं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली. अंबरनाथमध्ये स्ट्रीट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं. यात खाद्य नृत्य संगीत आणि कला संस्कृतीचा अंबरनाथकरांनी आस्वाद घेतला. बी केबिन रस्त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर 32 विविध कलांचे मंच उभारण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी या फेस्टिवलला हजेरी लावली.